पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यावर होते। यावेळी शिर्डी जवळच्या काकळी गावात सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं, किसान के लिए क्या किया? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डीच्या जाहीर सभेत शरद पवारांवर जोरदार टीका केली। महाराष्ट्रातील काही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने केवळ राजकारणच केलं, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांकरता काहीच केलं नाही, अशी टीका मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता केली। महाराष्ट्र में किसानों के नाम सिर्फ और सिर्फ राजनीति की है। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं, किसान के लिए क्या किया? यूपीए सरकारच्या काळात शरद पवार 10 वर्ष कृषि मंत्री होते। त्यांच्या मंत्रिपदाच्या कारभारावर मोदींनी निशाणा साधला। तसंच त्यांनी काँग्रेसच्या सत्तेतील कृषी हमीभाव खरेदीची आकडेवारी सांगितली। 60 वर्षात काँग्रेसने शेतकऱ्यांकडून 3.5 लाख कोटी रुपयांच्या अन्नधान्याची हमी भावावर खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच भाजप सरकारनं 7 वर्षांच्या काळात 13.5 लाख कोटी रुपयांचं अन्नधान्य हमी भाव योजनेतून खरेदी केल्याचा दावाही मोदींनी केला। 7 साल में देशभर के किसानों से सिर्फ 3.5 लाख करोड़ रुपये का MSP पर अनाज खरीदा, जबकि हमारी सरकार 7 वर्षों में MSP के रूप में इतने ही समय में 13.5 लाख करोड़ रुपये किसानों को दे चुकी है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमो शेतकरी योजनेचं कौतुक करतानाच शरद पवारांवर शरसंधान साधलं। मोदींच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनं उत्तर दिलं। शेतकरी जिवंत राहायला पाहिजे, MSP मिळालीच पाहिजे, याच्याबद्दल आग्रही कोण आहे? शरद पवारांचं आहे। ते बघा, फरक एवढाच आहे। शरद पवार साहेब नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतात, कारण का हा शेतीप्रधान देश आहे आणि BJP नेहमी शेतीचा माल विकत घेणाऱ्यांच्या बाजूने उभी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर टीका केली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।